त्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा. पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह 27 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या तडाख्यात आतापर्यंत 22 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल आणि पंजाबसह उत्तर पश्चिम भारतातील काही भाग वगळता संपूर्ण देशात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि दक्षिण आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांसह सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे आणि या काळात वीज पडून आणि पावसाशी संबंधित इतर घटनांमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. IMD महाराष्ट्राला इशारा. महाराष्ट्रात मान्सूननं सर्वदूर हजेरी लावलेली आहे. गेले काही दिवस पावसाचा जोर मंदावला होता, मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात अजूनही म्हणावा असा पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईमधील पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. मुंबईचं कमाल तापमान हे 33° सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा.